जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 24। रघुनायका वीण वाया शिणावे जना सारखे व्यर्थ कावो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते न सोदे। श्री समर्थ सांगत आहे की ज्यांना भगवंत प्राप्तीची तळमळ लागली आहे किंवा जो अध्यात्माच्या वाटेवर अग्रसर आहे त्यांनी प्रभू रामचंद्रांना सोडून म्हणजेच ईश्वरास सोडून इतर विषयांसाठी उगीचच का कष्ट घ्यावे, का आपली काया वाचा आणि मन इत्यादींचा इतरत्र उपयोग करावा। काही लोक जसे व्यर्थ बोलण्यात काळ व्यतीत करतात, आपली ऊर्जा व्यर्थ वाया घालवतात, तसे साधकाने करू नये। त्याच्या मुखी सदा सर्वदा भगवन नामाचाच जप सुरू असावा। पुढे श्री समर्थ म्हणतात, नामस्मरण करावे व अत्यंत वाईट अशा अहंकाराला चुकूनही आपल्या मनात थारा देऊ नये। आजवर जेवढे काही साधक अध्यात्माची वाट विसरले किंवा चुकीच्या मार्गाला लागले, ज्यांचे अधपतन झाले, त्यांचे मुख्य कारण हे त्यांचा अहंकारच आहे। साधकाने समर्पणाची भूमिका घ्यावी, कर्ता करविता तो एक ईश्वर आहे असेच मानावे, नाहीतर त्याचे अधपतन निश्चित आहे। मग तो गर्व अभिमान अहंकार आपल्या शक्ती पैसा भक्ती यापैकी कशाचाही असू देत। जय जय रघुवीर समर्थ।